शिवराय आपण पाहताय यूट्यूब चॅनेल शिवाजी द ग्रेट विथ हिस्टॉरियन इंद्रजित सावंत. शिवाजी महाराजांच्या समाधीत शिवाजी महाराजांची रक्षा सापडली, पण ती रक्षा आता कुणाकुणाजवळ आहे. शिवाजी महाराजांच्या समाधीचा ज्यावेळेला जीर्णोद्धार सुरू झाला 1926 डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये, त्यावेळेला उत्खनन करताना 6 फूट खोलीवरती रक्षा मिळालेली होती. त्याच वेळेला ते काम ज्यांच्याकडे होते ते तात्यासाहेब सुळे, ज्यांच्याकडे कॉन्टॅक्ट होते त्यांनी, आणि महादेव शेठ वडके जे होते महाडमधले त्यांच्या पिताजींनी, अशा दोघांनी त्या रक्षेतला काही अंश आपल्याकडे काढून ठेवला. आणि त्यापैकी तात्यासाहेब सुळेंचं नंतर ते स्वातंत्र्य संग्रामात हे असल्यामुळे त्यांच्या घरावर छापा पडला आणि ती त्यांच्याकडची जी काय पवित्र वस्तू होती ती गायब झाली. पण महादेव शेठ वडकेंच्याकडे 1999 पर्यंत त्या रक्षा होत्या, कारण मी स्वतः त्या ठिकाणी त्या पवित्र अस्थींचं त्यावेळेला मी दर्शन घेतलेलं होतं. महादेव शेठ वडकेंच्याकडूनच गोणी दांडेकरांच्याकडे सुद्धा शिवाजी महाराजांच्या रक्षेचा काही अंश गेलेला होता. तो कदाचित त्यांच्या घरामध्ये गोणी दांडेकरांच्या आधी असेल असं मला वाटतं. आणि महादेव शेठ वडकेंच्याकडूनच कोल्हापूरचे जे आध्यात्मिक गुरु होते दत्ताबाळ म्हणून होते, दत्ताबाळ देसाई म्हणून, त्यांच्याकडे सुद्धा शिवाजी महाराजांची रक्षा गेली होती. त्याला 10 शिवाजी महाराजांची रक्षा खरी आहे खोटी आहे याच्यावर सुद्धा प्रचंड वादन माजलेलं होतं. पण दत्ताबाळांच्याकडची सुद्धा रक्षा त्यांनी सोन्याच्या एका डबीमध्ये ठेवलेली होती, ती बहुतेक कोल्हापुरातच ती आहे. आणि परत महादेव शेठ वडकेंच्याकडे सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात रक्षेचा अंश होता असते, आणि रक्षेचा जो अंश होता तो सगळा जो अंश आहे रक्षेचा तो सगळा परत त्यांच्या घराण्यातच आपल्याला शोध घेतला पाहिजे की तो नेमका कुठं आहे तो सगळा विषय रक्षेचा. शिवाजी महाराजांची रक्षा आता उपलब्ध आहे, मग त्या रक्षेचा आधुनिक शास्त्रांच्या दृष्टीने वापर करून 100% तुम्ही म्हणता ते की शिवाजी महाराजांची जी रक्षा आहे त्या अस्थी आणि रक्षेचा उपयोग करून शिवाजी महाराजांच्या इतिहासामधले अनेक वादग्रस्त विषय आपण सोडवू शकतो. पण त्याच्यासाठी 2 मुख्य अडचणी आहेत. एक तर ज्यांच्याकडे तो अंश आहे त्यांनी तो शासनानंच त्याच्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे, आणि त्याचं परीक्षण करून शिवाजी महाराजांचा मृत्यूच्या विषयी जे आता संशय कल्लोळाचं वातावरण आहे त्यांचा मृत्यू विषबाधाने झाला का काय झाला तो आपण मिटवू शकतो. शिवाजी महाराजांच्या दिसण्याबद्दल, शिवाजी महाराजांच्या वागण्याबद्दल, आरोग्याबद्दल अनेक गोष्टी आपल्याला त्या सगळ्या ह्याच्यातून मिळू शकतात. पण त्यातली सगळ्यात प्रमुख अडचण ही आहे की आज शिवाजी महाराजांचा DNA जो आहे म्हणजे आत्ता अस्तित्वातला तो शिल्लक नाही आहे. कारण थेट वारस म्हणून जरी आज सातारा किंवा कोल्हापूरचे छत्रपती म्हणत असले तरी ह्या दोन्ही घराण्यामध्ये दत्तक अनेक झालेले आहेत. म्हणजे त्याच्यामुळे आणि ते दत्तक सुद्धा फक्त भोसले घराण्यातून आलेले आहेत असा भाग नाही, पाटणकर घराण्यातून आलेले आहेत, घाटगे घराण्यातून आलेले आहेत. त्यामुळं थेट रक्त जे म्हणतो शिवाजी महाराजांचं तेच आपल्याला त्याचा सुद्धा आपण पहिल्यांदा शोध घेणं गरजेचं आहे. आणि त्याच वेळेला ह्या सगळ्या गोष्टी आपण आधुनिक शास्त्राच्या माध्यमातून करू शकतो. महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या छत्रपती शिवरायांचं रक्तच आज अस्तित्वात नाही असं हे अतिशय धाडसाचं विधान तुम्ही करताय. नाही, मी अत्यंत गांभीर्यानं हे विधान केलेलं आहे की आज शिवाजी महाराजांचा आपण वंशवृक्ष जर बघितला तर शिवाजी महाराजांच्या पासून संभाजी महाराज, संभाजी महाराजांच्या पासून परत राजाराम महाराज, आणि मग नंतर 2 शाखा झाल्या. राजाराम महाराजांचे जे पुत्र होते शिवाजी महाराज म्हणजे ताराबाईचे पुत्र, आणि दुसरे होते संभाजी महाराज जे राजसबाईंचे पुत्र दुसऱ्या पत्नीकडून झालेले. त्यांच्यानंतर छत्रपती घराण्याचं 1760 करवीर संभाजी महाराजांचा मृत्यू झाला, आणि त्याच्यानंतर परत दत्तक घेतला तो भोसले घराण्यातच घेतला, पण तो तिथनं दत्तकाची परंपरा करवीर छत्रपती घराण्यात सुरू झाली. आणि त्याच्या अगोदर सातारकर छत्रपतींच्याकडे ज्या वेळेला संभाजी महाराजांचे पुत्र जे औरंगजेबाच्या कैदेत होते शिवाजी महाराज ज्यांचं नाव नंतर शाहू महाराज म्हणून प्रसिद्ध झालं, आणि त्यांनी दत्ते लावलं, शाहू महाराजांचा मृत्यू झाला, आणि त्यांच्यानंतर सुद्धा रामराजा नावाचा एक दत्तक घेतला गेला. पण तो सुद्धा त्याच्याविषयी खूप इतिहासामध्ये वादग्रस्तता आहे, कॉन्ट्रोवर्सी आहे. पहिल्यांदा महाराणी ताराबाईंनी सांगितले की हा माझा नातू आहे, आणि नंतर ज्यावेळेला त्याला समक्ष त्यांनी बघितलं त्याला त्यांनी सांगितले की ही वस्तू असेल नाही, वंशास बाट लागतो.
तरी पण नानासाहेब पेशव्यांनी त्यांना गादीवर बसवलं आणि ताराबाईंच्या मृत्यूपर्यंत ताराबाईंनी तो ताब्यात ठेवलं होतं रामराजाला. नंतर त्यांचा तो मृत्यू झाला. पण त्या सगळ्या दोन्ही वंशावळी जर आपण बारकाईनं बघितल्या तर रामराजापासून परत पुढं त्यांना मुलगा झाला नाही, त्यांना दत्तक घ्यायला लागलं. परत पुढं मुलगा झाला नाही, दत्तक घ्यावं लागलं. संभाजी महाराजांच्या जिजाबाईंनी जो दत्तक घेतला होता तर शिवाजी महाराज त्यांचं नाव परत ठेवलं होतं, त्यांना मुलगा झाला नाही म्हणून परत त्यांनाही दत्तक घ्यावं लागलं. अशी दत्तकांची परंपराच छत्रपती घराण्यात असल्यामुळं जे शिवाजी महाराजांचं आपण ब्ल्यू ब्लड म्हणतो किंवा शिवाजी महाराजांचं जे थेट आलेलं रक्त जे आहे ते आज आज अस्तित्वात नाही असंच म्हणण्याची परिस्थिती आहे. म्हणजे त्याच्याविषयी कुणाचं दुमत असायचं कारण नाही, कारण दत्तकांची दोन्ही घराण्यातली परंपरा बघितली छत्रपतींच्या, तर आपण असं ठामपणे म्हणू शकतो की आज शिवाजी महाराजांचं रक्त अस्तित्वात नाही. आणि म्हणून ज्या वेळेला शिवाजी महाराजांच्या रक्षेमधल्या किंवा अस्थिमधल्या डीएनएचा विषय येईल त्यावेळेला त्या नेमक्या आत्ताच्या वारसांशी शिवछत्रपतींच्या थेट वारसांशी जुळवून आपल्याला पाहावं लागतील की ते खरंच त्यांचं आहे का, तसंच करावं लागतं शास्त्रानुसार. त्यामुळे ते होणं तसंच जरासं अवघड दिसतंय या सगळ्या विषयामध्ये.